बरोबर एका वर्षापूर्वीची गोष्ट शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्याची निवडणूक होत होती खरं तर गणेशवर कित्येक वर्षांपासून विखे पाटलांची सत्ता होती याही वेळेस त्यांच्या सगळ्या सीट निवडून येतील असं वाटत होतं पण एका युवा नेत्यानं विखेंच्या सत्तेला सुरुंग लावला आणि गणेशवर विजय मिळवला विवेक गटानं एकोणीसपैकी अठरा जागांवरती दणदणीत विजय मिळवला होता तर कोपरगाव मतदारसंघात असताना गणेशनगर साखर कारखान्यावर दिवंगत शंकरराव कोल्हे यांची जवळपास चार दशकं सत्ता होती मात्र नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर काही कारणास्तव कोल्हेंकडून गणेश कारखाना विखेंच्या ताब्यात गेला पण शंकरराव कोल्हे यांच्या नातवानं हाच कारखाना पुन्हा एकदा सभासदांच्या आग्रहस्तव आपल्याकडे खेचून घेतला या विजयाचे किंगमेकर ठरले युवा नेते विवेक कोल्हे बलाढ्य सत्तेला सुरुंग लावल्यानं विवेक कोल्हे यांची नगरमध्ये बरीच चर्चा झालेली या साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून नगर जिल्ह्यातून एक नेतृत्व उदयास आलं ते म्हणजे विवेक कोल्हे आता हेच नाव पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आलंय आणि त्याला कारण ठरले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गणेश कारखाना खेचून आणणारे विवेक कोल्हे हे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला जसं विवेक कोल्हेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसा घेरण्याचे अनेक प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून करण्यात आले कारखाना शिक्षण संस्था या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या भले या तपासा अंतीसमोर काहीच आलं नाही मात्र विवेक कोल्हे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्या विरोधकांनी बरेच प्रयत्न केले पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाही असं म्हटलं जात विवेक कोल्हे यांनी आमदारकीसाठी हे मैदानात उभे नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे कोण आहेत त्यांच्या एंट्रीमुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होऊन चित्र नेमकं कसं बदलतंय तेच जाणून घेऊयात विवेक कोल्हे हे शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हेंना मोठा राजकीय वारसा मिळालाय तो त्यांच्या आजोबांमुळे त्यांचे आजोबा शंकरराव कोल्हेंना महाराष्ट्रात सहकार महर्षी म्हणून ओळखलं जातं शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील एसगावचे सरपंच म्हणून राजकारणास सुरुवात केली पुण्यात शेतकी कॉलेजमधून बीएससी ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं याच दरम्यान तत्कालीन भारत सरकार त्या काळात शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंचवीस विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार असल्याचा निर्णय झालेला आणि त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये शंकरराव कोल्हे यांचाही समावेश होता शंकरराव अमेरिकेला जाऊन तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यावर गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याला सुरुवात केली होती दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये फक्त राज्यातच नाही तर देशात साखरेचे अभ्यासक म्हणून शंकरराव कोल्हेंचा दरारा होता फक्त कारखाना काढून उपयोगाचे नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला मोहरा शिक्षण क्षेत्राकडे वळवला शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी अभियांत्रिकी तंत्र शिक्षण महाविद्यालय सुरू केली ती नावारूपाला आणण्यासाठी कष्टही घेतली शंकरराव यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बिपिनदादा कोल्हे राजकारणात फारसे रमले नाही त्यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या संस्थांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केलं बिपिन दादा यांनी सामाजिक कार्याला महत्व दिले सध्या ते संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष त्यांच्या पत्नी आणि शंकरराव कोल्हे सुनबाई स्नेहलता कोल्हे या राजकारणात सक्रिय असतात त्या कोपरगावच्या माजी आमदार आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये देखील विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला मात्र जनसेवा हाच सेवा धर्म हा अविरत कोल्हे कुटुंबियांनी सुरू ठेवला यानंतर राजकारणात एंट्री मारली ती शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांनी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण आणि नाशिकमधून इंजिनिअरिंग आणि बीई सिव्हिल असं शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयीन जीवनात विवेक कोल्हे यांनी जी एस पद मिळवून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवली होतीच शिक्षणानंतर त्यांनी आपल्या गावी नगरला ते परतले आणि याच दरम्यान त्यांनी कोपरगावच्या ग्रामीण भागात पहिलं कॉल सेंटर सुरू केलेलं ज्याची जिल्ह्यात बरीच चर्चा झाली यासोबतच त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली या माध्यमातून रक्तदान शिबिरे वृक्षारोपण गडकिल्ले स्वच्छता मोहीम सर्व धर्मीय विवाह यासोबतच त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली दरम्यान कोविड काळात पाचशे बेडचे मोफत डेडिकेटेड कोविड सेंटर चोवीस तास मोफत रुग्णवाहिका असे उपक्रम सुरू केले खर तर समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडूच नातू विवेक कोल्हे यांना आजोबा शंकरराव कोल्हे यांनी बालपणापासून दिलाय कोपरगाव तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातंय विवेक कोल्हे अनेक संस्था आणि कारखान्यांवर महत्वाच्या पदावर आहेत कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे आणि मिल्कचे संचालक सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे चेअरमन महाराष्ट्र राज्य साखर संघ अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त इफ्को या हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे संचालक अशा अनेक पदांवरती विवेक कोल्हे कार्यरत आहेत दरम्यान गणेश कारखाना निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत युती करत पॅनल उभं केलं एकोणवीस पैकी अठरा जागांवर कोल्हेंच्या पॅनलनं घवघवीत यश मिळून आपली ताकद दाखवून दिली आता याचाच दुसरा अंक म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघ या निवडणुकीसाठी विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवरती धाडसत्र सुरू झालेलं या सगळ्या कारवाया उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची धबक्या आवाजात आजही चर्चा रंगलेली आहे यामुळे नगरच्या राजकारणाला एक नवीन वळण आलंय थोडक्यात कधी गणेश कारखान्यावरची सत्ता मिळवणे असेल तर जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होते थोडक्यात कधी गणेश कारखान्याची सत्ता मिळवणं असेल तर जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणं असेल आणि आता शिक्षक विभाग निवडणुकीमध्ये उतरून नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांचं किंबहुना उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत घडवून आणणारे विवेक कोल्हे शिक्षण मतदारसंघातील विजय खेचून आणतील का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून